नमस्कार, हाँ मानसी सावंत प्राइम टीवी चैनल आई खाशेल्या कार्यक्रमान तुम्हें सगळ्यांचे स्वागत करता। पहली मजे तुमका सगळ्यांक नवरात्रीची हुनहुनीत परबी। तर तुम्ही जाना कि आम्ही तुमच्या मुखार काही दिसापासून दांडियाचे जे ग्रुप्स असा गोयचे ते तुमच्या मुखार घेऊन येता। तर असोच एक ग्रुप आमच्या मुखार आज आमच्या बरोबर उपस्थित असा जो जाऊन असा डायनॅमिक आर्ट एंटरटेनमेंट पणजी हांगासल्लो ग्रुप। आणि ह्या ग्रुपातले आमच्या बरोबर सध्या उपस्थित असा विशाल असोलकर, मंजुनाथ गावडे आणि अपूर्वा। तर चला तर आम्ही आता त्यांच्याकडे वळूया। तुमका पहिली म्हणजे सगळ्यांना नमस्कार आणि तुमचे योगदान आमच्या या कार्यक्रमात। तर माझो पहिलो प्रश्न असो जाऊन असा की नवरात्रीन दांडिया आणि गरबा हाचे महत्व किदे असा? गरबा ओ मीनिंग गर्भ म्हटले किदे? गरबा म्हटल्यार एक तसो वर्ड हे करतात, तो संस्कृत वर्ड एक्चुअली। गरबा म्हटल्यार गर्भ। सो आम्ही जे गरबा खेळतात, जी पहिलीच्या काळात अशी आशिली की फक्त ते बायला खेळताली गरबा, आणि तो एक डिफरंटूच एन्जॉयमेंट आशिल्लो। आणि दांडिया, दांडिया मीन्स कलरफुल ऑफ स्टिक्स। आणि दांडिया किद्याक खेळूंक जाय खेळटात अशी की काली आणि म्हैसासुराचो वध जाल्लो आणि काली जिंकलेले पळय तेन्नाच्यान ते म्हणजे दांडिया खेळटात। सो तो तेन्नाच्यान अजूनही सगळे फॉलो करतात। जे पण दांडिया आणि गरबा गुजरातात जातात म्हणजे त्यांचं लोकनृत्य, तो तर हांगासर जेव्हा ते गोयात पावले तेथून किती तरी बदल आयला असतो, तर तो किती बदल आयला? बदल म्हणजे आम्ही म्हाका दिसता आम्ही त्यांचोच रूल फॉलो करता असे म्हाका दिसतात की म्हणजे त्यांचे तो फ्लोक फोक डान्स त्यांचा आम्ही कसे आमचे गोवन कसे असतले ती सो त्यांचेच ते आम्ही फॉलो करतात। सो काय डिफरन्स चढ असे येऊ ना, बट आम्ही डिफरंट डिफरंट हे करतात, क्रिएटिव्हिटी करतात। तर माझं फुडलो प्रश्न असो की डायनॅमिक वो तुमचा जो ग्रुप असा त्याची सुरुवात कशी झाली? डायनॅमिक आर्ट एंटरटेनमेंट पणजी या संस्थेची सुरुवात 2006 वर्सा झाली। म्हणजे हा एक सोलो डान्सर आशिल्लो, डान्स कॉम्पिटिशन्स अटेंड करतालो, थंयच्यान माझी ओळख झाली 2-3 डान्सरां वांगडा। आणि आम्ही एक जस्ट ग्रुप डान्स म्हणून बसयलो, आम्ही दांडिया ग्रुप करतले असे केन्नाच चितूंक नाशिल्ले, जस्ट बॉलिवूड स्टाईल ग्रुप डान्स आमचो चालू आशिल्लो। आणि देवळांनी असे गुजराती समाज त्यांना डान्सीस असे नवरात्री टायमार डान्स करतात, आम्ही जस्ट पळोवंक वयताले। सो एज अ डान्सर्स आशिल्ले आमकां ती उमेद निर्माण झाली आणि आम्ही ते रोखडेच शिकले आणि नाचपाक लागले देवळांनी, आणि लोकांकूय ते खूप आवडपाक लागले। मागीर लोकांनीच आमकां तशें सजेस्ट केलें, तुमचोच एक 5-6 भुरग्यांचो एक ग्रूप करा आणि दांडिया तुम्ही असे परफॉर्म करा म्हणून। आणि थंयच्यान 2006 आमचा डायनॅमिक आर्ट एंटरटेनमेंट हो रजिस्टर्ड झालो ग्रुप। तर इतकी वर्षापासून तुम्ही दांडिया म्हणजे वेगवेगळे स्पर्धेन भाग घेतात गोयभर, तर तुम्ही गोवाच्या बाहेर परफॉर्म केलात? हय हय हय, आम्ही 3 फावटी नागपूर हांगा आम्ही गोवाक रिप्रेझेंट केला आणि थंयसून आमकां इनामां बी फावो झाल्या। तर जसे की त्यांच्यानी सांगले की तांच्या ग्रुपान जो डायनॅमिक ग्रुप असा त्यांच्यानी वेगवेगळ्या थळांचेर गोयच्या भायर सुद्धा परफॉर्म केला आणि इनामां भेटयल्या। तर आता आमच्या बरोबर आणखी 3 मेंबर्स त्यांचे उपस्थित असा जे जाऊन असा अक्षया शेट्ये, प्रगती नार्वेकर आणि पारितोष सवर। तर पहिली म्हणजे तुमच्या सगळ्यांचे योगदान। तर माझो फुडलो प्रश्न तुमकां असो असा की तुम्ही जे नवीन नवीन एक्स करतात पळय, आता दांडिया ग्रुपान आमकां बरेच पैकी एक्स पळोवपाक मेळटात, तर तुम्ही कितके एक्स, खंयच्या खंयच्या तरेचे एक्स केला आणि ह्या वर्सा तुम्ही कितें नवीन करपाची आसा? आतां एक्स म्हणपाक गेले जाल्यार पळोवपाक गेल्यार न्हू, ज्या आदल्या टायमार म्हणजे 2006 आमचो ग्रूप जाल्लो तेन्ना स्टार्टींग हे एक्ट्स बी कांय नासले, पण जशे फुडें येयले पळय एक्ट्स तेन्ना सुरवातीक न्ही फक्त नवदुर्गा आनी महिषासूर वध हेच चालू आसले। मागीर जशे फुडें वयता तशें कृष्णा आनी कंस हे चार म्हणजे सारकेच आसले आनी दुसरें कांय आमकां पळोवपाकूच मेळनासले। बट आतां तूं पळोवंक गेल्यार कृष्णा बकासुराचोय वध करता, कृष्णा मागीर पुतना वध करता, कृष्णा आगासुराचो वध करता। हे जे केन्ना नांवां आमी स्टोरीन बी अशें पळयतालीं बट केन्ना आमकां खबर नासलें, तें खंय तरी लोकांच्या फुड्यान ह्या दांडियाच्या थ्रू भुरग्यांक तीं नांवां कळटा। तशेंच आतां आमी नवदुर्गा सोडून कालीचेर पावलेलीं आसा, महाकालीचो जो अवतार आसा तो सगळ्यांत वॉयलंट आसा अमंग गॉडेसीस। सो तो महाकालीचो जेन्ना हे दाखयता आमी अवतार दाखयता, तिणें रक्तबीजाक मारला, चंडमुंडाक मारला, मागीर शुंभ निशुंभाक मारला, हे सगळे आमी हळूहळू आमकां जितके जमता लोकां पर्यंत पावपाक तितके आमी ते अशें इवॉल्व करून करून पावयतात। तुमी तुमच्या डान्सा थ्रू ही स्टोरी लोकांक सांगतात, हय। तर माझो प्रश्न असो आशिल्लो की तुम्ही ह्या वर्सा नवीन कितें करतात? ह्या वर्सा आमी नवीन म्हटल्यार अशें
टेक्निकली आमी खूब चॅलेंजींग कितें तरी नवीन करता ह्या वर्सा, जे लोकांक पळोवपाकूय खूब आवडटले आनी लोकांक कशें मातशें वयर सकयल फाटी फुडें जालेले चड आवडटा. सो आमी तशें टेक्निकली ह्या फावटी खूब मेहनत घेवन कितें केलां आनी हांव म्हणटा की लोकांक आवडटले. आमी ह्या फावटी खूब चॅलेंजान कितें तरी केलेलें आसा जें तुमकां ह्या इंटरव्यूच्या मागीर पळोवपाक मेळटलें. सो महाकाली बेजिकली आमी भंडासूर ह्या राक्षसाचो वध दाखोवपाची आसा आनी कृष्ण मीरा आनी राधा हेंची स्टोरी आमी ह्या वर्सा दाखोवपाची आसा. सुंदर पळोवपाक म्हाका दिसता लोकांक सुद्दां खूब आवडटलें हें पळोवपाक, कित्याक पयलीं कोणी दाखोवना आसतलें हें. तर कितें तरी नवीन तुमी आतां ह्या वर्सा लोकांक आमच्या दाखोवंक दाखयतले. तर तुमचो जो ग्रूप आसा न्ही डायनॅमीक, ह्या ग्रुपान वेगळेपण कितें आसा जे बाकी कोण बाकी खंयच्याच ग्रुपान जे गोंयान तरी आसा ते तेंच्या मदीं ना? वेगळेपण म्हटल्यार पयलीं म्हटल्यार डायनॅमीक हेंच एक वेगळेपण आसा. ओके, सो युनिकनस जे म्हणटा पळय हे आमी एवरी इयर ट्राय करता की कितें तरी युनीक हाडचें, कितें तरी नवीन हाडचें. आनी एवरी इयर आमचो असो प्रयत्न आसता की वन लेवल अप. लास्ट इयर जें केलां तेज्याकून ह्या वर्सा एक वन लेवल अप. कित्याक आतां आयज काल अशें जालां की लोकांकूय कितें न्यू पळोवपाक जाय, लार्जर दॅन लायफ पळोवपाक जाय. सो ते वेगळेपण हाडपाक आमी ऑलवेज आमचो प्रयत्न आसता. तर खूब सुंदरशे अशें तुवें उतर दिलें. तर आमी वी आर लुकींग फॉरवर्ड टू लूक एट युअर पफॉमन्स. तर हो आशिल्लो डायनॅमीक आर्ट एंटरटेनमेंट पणजी हांगासरलो दांडिया ग्रूप. आनी हो इंटरव्यू सोंपोवच्या पयलीं आमी तांच्या ग्रुपाचो एक सुंदरसो आनी ल्हानसो असो एक पफॉमन्स पळोवया. जिसका अलौकिक प्रेम कुछ ऐसा था कि वह हमेशा कृष्ण प्रेम से नम्र भी रहती थी.
आता तुम्ही पहिलो डायनॅमिक आर्ट एंटरटेनमेंट ग्रुप ह्या दांडिया ग्रुपाचो एक सुंदरसो असो परफॉर्मन्स. तर असेच आम्ही नवरात्रीच्या सणाक आणि वेगवेगळे दांडिया ग्रुप तुमच्या मुखार घेऊन येतले आणि त्यांचे परफॉर्मन्सेस तुमच्या मुखार घेऊन येतले. तर पळत रावात ओनली ऑन प्राईम टी व्ही. देव बरे करू.